वाळू तस्कर कुमार मेटकरी यास MPDA कायद्यान्वये येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही ॲक्शन घेतली. वाळू तस्कर कुमार आनंद मेटकरी वय 25 वर्ष हा मेटकरी वस्ती सांगोला येथील राहणार आहे. कुमार मेटकरी याच्याविरुद्ध सोलापूर सांगली जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणं, वाळू चोरी करणं, ट्रकमधून वाळूची वाहतूक करणं, वाळू विक्री करणं, दरोडा टाकणं, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणं, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं, शिबीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणं असे गुन्हे दाखल आहेत. मागील 8 वर्षापासून त्यानं त्याची दहशत भीती राहावी, त्यातून त्यास आर्थिक तसंच इतर फायदे मिळावे याकरता गुन्हेगारी वर्तन तो करत होता. त्यास यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातून 2021 हद्दपार करण्यात आलं होतं. तरी देखील कुमार मेटकरी यानं पुन्हा गुन्हेगारी कारवाई करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती. यासाठी सांगोला येथील वाळू तस्कर कुमार मेटकरी यास MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलं.